बोलाय म्हणजे मीटिंग आहे म्हणे मला आमचे मुजक लोक आहे बोलावलं तुम्ही काय आहे मध्ये काय विशेष काय म्हणलं रोडगे आपले रोडगे राहिले ना आता शनिवार रविवार करतो म्हणलं तर सुट्टी नाही भेटली म्हणे का, का आम्हाला काय सुट्टी भेटली आम्हाला फोनच नाही आला आम्हाला वाटलं का सांगा आता वाटते आमच्यावर लोटून वाटलंच मला वाटलं कॅन्सल केलं मग काही आला असं तरी ढकलून सांगेल आज काल जरा समजून घेत नाही इकडे पैसे आले पाहा लागते सगळ्याच गोष्टी टापटे पण नाही पाहिजे काय समजते नाही अभि आता ते झालं ते झालं जाऊ दे ते विषय आता त्याच्यावर पांघरून टाका पुढचं पहा आता नियोजन करायचं आपल्याला रेवे रोड घे करायचे याच्या धर्मीचं धर्म का तुम्ही हे पाहिजे याचं कसं आहे इकडे एक सांगतील काय तिकडे काय सांगतील त्याचा नेमच नाही हो म्हणून म्हणलं कसं मला आता या रविवारी कोणते हालतीत मी दहा पाहिला तर रोड करायचा आहे रोड घ्यायचा वांग्याची भाजी रोड घे वरण भात पोळी सगळं हो आता आता आपल्याला त्याचं काय नियोजन करायला लागते ते तुम्ही करा पावर र भाऊ तुमच्या तब्येसाठी करू राहिले का हे शांता भावशी तुम्ही राज्या मला पुढे पुढे ठरवू राहिले बघ या रविवारी आपल्याला कोणत्या हालत करायचं आहे कसं काय करू मला सांगा भावशी बड्डप गिड्प गाया हे ते बाकी सगळं पुढे गाव बसा का कसं करा सांगा तुम्ही एका वाला भेटतो सगळं बिलकुल क्लिअर करतो सांगा काही वाटते भाऊ वाटत दहा पंधरा अरे नाही तसं नाही ना इतके इतके लोकच नाही दहा पाहिलंच आहे बिया नाही ना का सर गा बला तर आपण काय करू मोजके हिशोब हिशोबन बोलावू काय काय समाजा लागते हे ती मी तुम्हाला सांगतो ना पूर्ण बिलकुल तसंच तुम्ही काम करा असते गाव काही घर काही सोड सांगते का चांगलं वाटते का काही आपलं सगळं गावात सांगा तुम्ही गाव जेवण देऊन टाका ते जर असं शिल्लक लागलं चालते जाऊ दे तुम्ही कबूल केलं त्याच्यापेक्षा शिल्लक केलं म्हणा आम्ही काय होते हा शिल्लक केल्याने बिघडते का दहा पाहिल्याचा आहे पन्नास पाहिला जाऊन ने पडेल काय होणार मारते बोलते घरचे आहे तेवढे दोन चार पोते गो खालती वाटते रोटात अरे तसं नाही ना मारती ते जेवढं कबूल केलं असते का तेवढंच करायला लागत असते ते आपण आता राशी जेवढी आहे तेवढीच उडव लागते का शिल्लक उडवता येते का नाही ना तसं असते ते तुम्हाला माहिती तुम्ही थांबा बरं जरा का तुम्ही काही नाही मनामध्ये नका करू निराळ्या घालता कोणत्या कामात मी आता मला कोणत्या परीने रोड करायचा ते आम्ही ठरवतो बरं तुम्ही फक्त मुकाड्यान रहा नाही का यायचं कसं आहे निरा दाय पाला खाऊ घालणारे माणसं आहे या यायला काही खाऊ घालायची इच्छा नाही शांता मावशी तुम्ही सांगा तसं तसं आपण करून टाकू तुम्ही थांबाव शांता मोहात आहे असं आहे तुमचं बरं ठरवा तुम्ही ठरवा जसं म्हणत तसं माय काय काय आहे मग सांगा करा करा काय करायचं करा 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 नियोजन करा मारते ना मारते हातात जर दिलं ना झालं कमी फालका आहे नाही काहीतरी तिसराच पर्याय काढायला बरं मी काय म्हणतो तुम्ही आता समजा आपण आता हेरोडगे करू राहिलो का हो तर म्हणला आपण आता मला वाटतं बैरमला जाऊ ना मग हा हो जाऊ तिथं करू हा चालते का तसं चालते का हा म्हणजे कसं लोक कमी येतात मग चालते ना मग आता बैरमची यात्रा सुरू आहे हो तिकडे चालते गावात का तिथं गेले काय चला मग तिकडे ट्रॅक्टर दोन्ही ट्रॅक्टर भरून घेऊन जाऊ हे पुरते म्हणजे कसे बरेच जण का इतक्या दूर म्हटलं घेत नाहीत येत नाही का टॅक्टर एक ट्रॅक्टर माणसं नाही एका टॅक्टर सामान हो चालते चालते फक्त कसं ट्रॅक्टरची पाहिजे पाटील टॅक्टरचं बाबा सरपंचा आणि तुमचं दोन्ही टॅक्टर घ्या गावा कोण ट्रॅक्टर देणार नाही का आम्ही वा टॅक्टर देतो दोन्ही ट्रॅक्टर आपले सरपंचाचं बी हे बी दोन्ही वा डिझेलचं पाहिजे फक्त तरी पुढते बा पुरं गाव जाऊन गेल्यापेक्षा हे पुढते ना पाच पंचवीस लोक जुटते ये चालते चालते डिझेलचे पैसे देऊन देऊ चालते मग कसं आता आपल्याला दोन टॅक्टर करणार आहे आता सामानाचं नियोजन करा ठरवा आता काय करा असते आता रोटगे म्हणल्यावर पहिले गौऱ्या पाहा लागते गौऱ्या कुठं भेटत आपल्याला हो कमीत कमी चार पाच कट्टे गौऱ्या पाहिजे चार पाच कट्टे सांगितले मग शेवंताजीने शेवंताजी येऊन घेऊन येऊ त्याने पैसे देऊन देऊ झालं दुसरं गोष्ट राहिलं पात्राचं पात्राचं मोठं वाल सांगितलं मी ते पात्र त्याच्या घरून घेऊन येऊ आता गौऱ्याचं झालं पात्राचं झालं घरचीच गऊ आहे दाय घरचीच आहे आता मी किराणा किराणा दुकानातून घेऊन येतो जे काय लागते ते समजा रातच्यानंच उद्या सकाळी म्हणजे टेंशन नाही दुसरी गोष्ट राहिली आता आपलं याकवाच्या कॅना पाण्या था। पाण्याच्या कॅना तर मला झाबरू तू घेऊन ये बोधी गो अजून भाजीपाला भाजीपाला लखल आहे लसण कांदे हे ते सगळं लखल तू घेऊन गेलो ते आणि वांगे मला आण चांगले हिरवे वाले मस्त बरोबर भाजीपालाच निपटलं समजा मी आणतो ते उद्या सकाळी नऊ वाजे लोक लाराचे काय करा तुम्ही घेऊन ना जेवढे आहे तेवढे घेऊन ये शिला तुम्हाला सकाळी घेऊन ये सगळं देऊन टेन्शन नाही आता हे बाकीच निपटलं भांड्याचं पालक भांड्याचा मंडळाचा कोण अध्यक्ष नाही का कडून ते जे जे भांडे आहेत आपल्या देवस्थानचे तिचे घेऊन ये दोन चार गंज ते काय बकेटा फकेटा सगळं जेवढे लागेल तेवढं तर मी भाडेच बस घेऊन येतो फक्त त्याचं भाड द्यायला लागणार हा देस्थानचे आहे तर द्यायला लागणार ते ते द्यायला लागते भाडं गिळ आता आपल्या घरच्या सारखाच कार्यक्रम आहे ना त्याचंही भाडं मागतात कधी आता कसं दोन वस्तू वाढते मग भाषा होत असते का भाग दुसऱ्याचा कार्यक्रम आपल्या सारख्याच कार्यक्रमाने हे मग याच भाडा द्या लागते का मग काही आपली शिवतो मागितलं काय भाडं घेऊन येतो ते सगळं तू त्याकडे टाकू झालं मग आता हे विषय काही नाही आता वाजे लोक आपलं सगळं सामान सुमान बिलकुल ट्रॅक्टरात भरून ओके आता तुम्ही कोणाकोणाला बोलायचं आहे काय ते आमंत्रण द्या लावा आता एक खेपचं म्हणजे उद्या तरी तयारीत राहतील यासाठी सगळ्याला यादी करा लागते आता सगळ्याला सांगायचं म्हणजे काय एवढे थोडीशी नाही नाही काही हरकत नाही ना आता काही भाई लिस्ट करायचं काम नाही हो आपल्या जगनले संकेतले पाठवून देऊ सगळ्याला सांगून देऊ आमंत्रण बैरमली यावा हा झालं मग काही टेन्शनचं काम नाही तुम्हाला जगा शंकेत जा तुम्ही आता धोका सर तुम्ही काय करा जे घर कर तिथं जालबत आव रा रोड घ्यायला भाऊचे बैरमले आहे राहा बैरवले बैरवची यात्रा आहे का तिथं टोटल सगळ्याला सगळ्याचा दोन ट्रॅक्टर आहे म्हणा सांगून द्या मी काय म्हणलं शंकरच्या बाबाला बोलावलं चालते का शंकरच्या बाबाला फोन करून द्यायला म्हणा चला म्हणा या म्हणा बैरमली तिकडे तिकून ती चालते नाही का का येते ते येते थोडी बरं सांगून द्या मग द्यायला कर फोन द्यायला या म्हणा हा या म्हणा आपल्या पोरायला सांगा ना आपल्या पोरायला फोन करा त्याला आम्हाला तिकडे तिकून मग तसं करू मग आपल्या पोरायला बोलवू नये त्याला फोन करून टाकू बरोबर कर बरोबर त्याला फोन कर आणि त्या मारती तू ते त्याला फोन करा लाव ला, ला फोन लाव काय म्हणते म्हणा मारती माय म्हणजे काही आले का म्हणा पाहुणे राहणे नाही का हा इकडे कोरोना डोर मारू आला इकडे मारती डोर मारू आला हा हॅलो हा मारला बोला म्हणलं कसं काय आवडत सर लाव का म्हणलं नाही नाही सहज नाही हे शांतरा बोसंग बोला काय म्हणणार पा शंभर टक्के सोयरीचा विषय आहे मग घाटा शांतराम भाऊ म्हटलं तिथे मार्टिकेटच्या पेक्षा हा बोला म्हणलं हा बोला शांतराम बोला बोला राम रामराम पाहणी बाबा मी काय म्हणलं आपलं रोडगे ठेवलेले आहेत रोडगे ठेवलेले आहे बैरम क्षेत्र अमरावती तिकडे आहे या म्हणलं मग रोडगेच आहे म्हणजे नाही का बरं निपटलं बरं हां ठीक आहे कुठे म्हटलं बैरम आहे तिथे आहे का हो हो तिथं आहे या म्हटलं तुम्ही संकेत उरा इकडून म्हटलं म्हणलं आहे सगळे सगळेच आहेत या भिटी होते हे ते सगळं मॅडम काय हंडीस आहे का तिकडे रोडगे आहे का बरं बरं नाही तिकडे कसं हंड्या गिंड्या जास्त असते टा म्हणून मी म्हणलं हंडीचाच कार्यक्रम आहे का ते हंडीचा कसं आता सोबत आहे ना म्हणून मग कसं आपला रोट होता कबूल केला के होता नमस केला होता तर मग ते आता फेडायचं आहे आता ते आपण तिथं फेळणार आहोत म्हणून म्हणलं या तुम्ही तिकडून पाठ वाट येईल विचारून कसं टाइम नाही ना आता हे कांड्याची गडबड आहे बाकी ते सगळं कसं सध्या होटे का नाही बा लागले ते आवड राहिलं पण काय चालत नाही माझ्या घरच्या पुढे विचारतो मी सांगतो एक मी कट्टी वाटे काटे कसं कट चालतं का म्हणलं म्हणून ते आपल्या संग मग हा त्याचा रोट आहे चालेल बाबा सांगितलं तिथं

तसं दोघी आहे का सुट्टी झाली होती तर मी काय म्हणत होती तू घरी जाशील का मामाला सांगू मामा मामी तुम्ही दोघी झाली आपला रोड ठेवलेला आहे श्री क्षेत्र बैरमवर हा तिथं यात्रा आहे सुरु असे अमरावती जिल्ह्यात आहे तर तिथं म्हटलं आम्ही कोण ट्रॅक्टर उद्या हो आम्ही तरी समजा तिथं एक दोन वाजता पोहोचतो तर तुम्ही म्हणून तिथं एक दोन वाजता या हा तिथं मस्त रोड घे गे आपले कोणा आहे का फोन आहे का आई म्हणते रोड ठेवलेला आहे म्हणजे आपला बैरम नाही का यात्रा आहे ना बैरम ची का तिथं म्हटलं या म्हणते तुम्ही काय म्हणून काय सांगू सांग अगोदर जर केलं असतं तर बरं असतं आता आला ना बीएफ आहे हे सांगतात ना जरा सांग करायचं सांगते काय जर लवकर करायचं चीन जपान अमेरिका कोरियाची किती रुग्णसंख्या वाढत आहे आपल्या देशामध्ये कसं काय करा मला सर्वांना बुस्टर डोस घेतलेला आहे ना बाबा हे काही येऊनच काही सुरू हाल जाते कोणाचे लग्न कोणाची सर सर गोले करून टाकते कोरोना जाऊन उद्याच उद्या दिवस बर बुस्टर डोसचं म्हणतो तर काही लोकांना सजा केल्या मागून नाही ना आता पहिले असं वाटतं गेला बा लय राहिले घ्यायचे कसं जास्त हायकी करू नका लोकात लवकर बुस्टर डोस घ्या आणि मास्क वापरा गर्दीच्या जा, ठिकाणी जास्त जाऊ नका कोरोनाचे नियम पाळा करायचे फालतू कसं आला ना तर मग कसं सुध देणार नाही तेच तर मग कसं करता रविवारचं कसं करता काही असो तिकडे उद्या दिवस ते रोड करायचं आपल्याला होते अंगावर तेव्हा बाबांना उशीर केला ना मागच्या मग तर म्हटलं जाऊ द्या तुम्ही या तिकडे तिकून मामा मामी तुम्ही या आणि आम्ही इकून बरोबर हो येतो मग आम्ही हो येतो येतो उद्याच करा लवकर हा उशीर नका करू आता हो ठेवतो मग ना या मग दोघीजी या तिला समजा ठीक आहे मग ठेवतो मग हो ठेव ठेव आमंत्रण आमंत्रण चोरबर आमंत्रण सगळे आले तुम्ही जेवढे बसले तेवढे सगळे आले उद्या आहे शांता मोदीचा रोड आहे रोडग्याचा सगळे जण या चोर आमंत्रण उद्या आहे नाही का असं असं येतो हो येतो येतो सगळेच पण काय उद्या काय लागतं सैपा कामच नाही रे बरं आहे मस्त आहे काय तर रोड रोड आहे म्हणजे आहे की नाही कुठं वारत आहे का नाही 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 वारत नाही बैरमले बैरमची यात्रा आहे ना तिथे आहे हो तिथे जावं लागते तिथे आहे बाबा झाले दोनशे चारशे रुपये लागायचे किती मागत पडत काही जायची व्यवस्था आहे का नाही म्हणा व्यवस्था आहे का नाही काही झाले ना डॉक्टर आहे ना डॉक्टर दोन डॉक्टर आहे ना डॉक्टरच जावं लागते बाबा ट्रॅक्टरात बापा बाबा इतक्या दूर मरता का बाबा का आमचे हळ राहीन का नाही म्हणलं मग काय काही दुसरी एकांनी गाडी कर थोडी जमते काही मग काय 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 गाडी टॅक्टरात का, का, का आम्हाला आम शांतरा भाऊ किती विसारखी करते चुलबंद आमंत्रा मध्ये सगळ्या गावाला तिथे बैरमले जाव का म्हणलं आपण बंद करून काही जायची व्यवस्था पाहिजे ना आता तुमच्यासारखे सांगा मला ट्रॅक्टरात दान होणार आहे का पुन्हा दुसऱ्या गावावर गावात चूल पण आम्हाला सांगत त्या ना ते माहिती आहे ना अर्धे लोक येतच नाही दहावीस लोक येतील नाव येऊन जाते म्हणून केलं त्यानं पण आपण जाऊच ना आपण जाऊ ते यातो करू स्पेशल हो स्पेशल करून त्यालाच पैसे भरायला मग आम्ही आलो हो कर तो करतो यात उद्या करू मग नाही का हो चालेल जाऊ याटो घेऊन हो मग तिथं पाहता येतात डिझेलचे पैसे मागतात हो जाऊ मग उद्या आपण आता पाच सहा जण आपण याटोत जाऊ बाकी येतात ते ट्रॅक्टरात दिली यूज या मग कधी लाजूया सगळे हजर होजा तसंच करू असा पैसे येत नाही हो आळवा तुम्ही मी त्याच्या टॅक्सच्या पुढे मग मग का त्याचा रोड त्याला द्या लागत ना काही हरकत नाही उद्या नऊ वाजता आपण त्याच्यात किती वाजता निघते त्याच्यात सांग मग निघून जाऊ मग मी माझ्या बुडले सांगतो तू तो या मग टॅक्स राहत मी येतो बरोबर मग जाऊ मग उद्या म्हणते सरच नाही का टेन्शन नाही मग ठीक आहे मग ठीक आहे मला घेऊन घ्या ना मग हा बडबोली फोन करा तिकून शंभर दोनशे मला असेच समजा बरोबर हो कर मग हो करता येईल फोन कर बळबोवले हो गाड्यास त्याची होती जत्रा जाऊ तिथे कर दोघं या म्हणा योग झाले म्हणजे नाही का बैरम बाबा दर्शन विकायचे बरं करतो टॅली फोन हॅलो बोला म्हणला बोला बोला हॅलो बडू मी काय म्हणलं बकुळा तुम्ही दोघे या म्हटलं बैरमला क्षेत्र बैरम आहे तर तिथे या म्हटलं तुम्ही आमचा आहे रोठाय इथं तुम्ही तिकडे तिकून या दोन वाजेपर्यंत पोहोच आम्ही इकडून पोहोचतो मग उद्या हो यात्रा हटी तिथे नाही का बरं बरं क्षेत्र बैरमले बरं येतो ना आम्ही हो काय हरकत नाही उद्या सुट्टी काढतो सगळी ठीक आहे ठीक आहे येतो आम्ही तिथे दोन अडीच वाजेलो बकुडाला सांगा मग या तो ठीक आहे येतो येतो ठीक आहे ठेवतो मला तयारी करतो उद्या उद्या आपल्याला बरमले जात आहे तिथं यात्रा आहे आपल्या रोड काय ठेवलेला आहे मी ती काय ते आपलं बीमार पडलं त्याचं ते नमस्ते हा तेच म्हणलं जाऊ मग उद्या हो ते आहे नाही का तुझ्यासारखे जाणं बरोबर नाही बरोबर ठीक आहे मी सांगतो त्याला मी जाईन मग संध्याकाळ वापस ठीक आहे मग ठीक मला झुमरे चार आहे मोठे चार झाकण्या बकेटा दहा टोपले कटोऱ्या आहेत सात आठ चमचा आहेत सात आठ बाकी चिल्लर चालल फोन पाहून लवकर मोजून घे जे काय काय जेवढे तेवढे वापस जसे नेऊन राहिले तसे भांडे वापस आले पाहिजे दोन चार जे काही हरपण त्याचे पैसे वसूल केले जाईल आता हे का लोक हरणार आहे भांड्या हे जशा तसे ते हरपा नोका हरपू त्याच मला काही घेऊन नाही मला मी जेवढे दिले तेवढे मी मोजून घेईन लिस्टीप्रमाण हा दाखवा भाडं द्यायचं आणि जा घेऊन जा उचला लवकर याचं भाडं द्या लागते का छंद्रा भाऊ काही द्यायचं काम नाही म्हणे आपल्याला फोन करू सांगतो आता काय द्यायचं घरगुती घर काय सगळ्या लोकांना जेव्हा आहे ना भाडं द्या नाही लागत म्हणजे कसं काय देवस्थानचे आता हे भांडे का मग का काय आहे का म्हणला न्या कोणी न्यान कोणी आणन काही करा भाडं नाही तोडं नाही मग वर्गनी पावती फाळा लागते त्याची त्याशिवाय नाही दीड हजार रुपये भर लागते त्याचे सगळे भांड्याचे ते कमी न्या का जास्त न्या सांगा आता नाही का मला त्या माझ्याला पेसा ते मध्ये भाडं द्यायचं काम नाही तू पण भाडं द्यायच्या देत नाही मग आता आम्ही काय करा आता ट्रॅक्टर आता कॅना भरून आलो सगळं आलं मला भाडे घेतले असते निकाला असतो आता तुम्ही पाहून मग काय नाही पाहून घेऊ देऊन घेऊ देंगे दिलांगे हे नाही तर पहिले पावती फळा मग भांडे उचला तसे भांडे देत नाही मग असे तर आम्ही तुम्ही ते देवस्थानचे मंडळ बसून टाकता आमचं भांड्याचं मग ते तुम्ही घेऊन या नाही तर तुम मग तिकून भाड्या ना त्या याच्यापासून दोल्यापासून तसं भेटत नाही झिमर भाऊ ते बोलवणार शानदार शांत ते देत नाहीत मला ते भाडं द्यायला लागते ना पहिले कराय केलं आउट बरं साराय तुम्ही काय आता काय दिला असतात का काय झालं असतं काय भडा असे थबा तुम्ही तो विचारून चालले फुकट नाही कोणाचा बारसा आहे कोणाचा वाढदिवस आहे मग काय आपले भांडे कमी झाले आणि दिसतं मंडळ घाट्यात आहे जा घेऊन या लवकर ते वर्ग न्या ना द्यायला बोलवण्या ना जा अरे संताराम काही काढता म्हणजे टॅक्टर काही निघा लागते हा काही चालता म्हणजे भरमले जा लागते ना लय दूर आहे ते तुम्ही येऊ राहिले का सांगा मला वाटलं काय येता तुम्ही मला वाटलं येतच ना का येऊ राहिले तुम्ही नाही आमचं कसं आता हे बा यातू केला शिवलालचा शिवलालचा यातो आहे आम्ही बबन आम्ही पाच जण येऊ राहिले त्यानं मागे तुम्ही या म्हणलं मागून आता ट्रॅक्टर ना आम्ही होतो पुढे सांगा याटून येऊ राहिले का आता भाडं कोणाला द्यायला लागते मग नाही ला का याटून येऊ लायला नाही पेशल केला का आता पेशलच समजा आता तुझ्या रोज म्हणल्यावर हो? याच लागेल का नाही आता टॅक्टरात म्हणल्यावर आमचं काही जमत नाही बाबा तालो होत्या पडते तर म्हणलं मग ते यातू आल्याचे काय द्यायचे ते देऊन तेच दिल ते आता कोणा सांगतले याटोकर मी म्हणलं किटो कोणा सांगतात म्हणलं तुम्हाला आपल्या टॅक्टरातच बरं होत ना आता बिमार पाळतं का म्हणलं दोनशे रुपयात जेवण नाही वाहत आमचे हजार रुपये देवाखाने जायचे म्हणलं भाडं भाड डिझेल डिझेलचे बरोबर हो देऊन देतो बरं ठीक आहे म्हणलं आता तुम्ही काय काय काम नसते करता म्हणलं आता जमलं असतं ना बरोबर पुढे बसलं बर असतं गाड्या किती टाकल्या असते ते झालं आता पक्क झाला रात्री झाला आता तुम्ही निघाला होत आम्ही निघतो आता हे तुम्ही पाहतो जरा असं बस आता टॅक्टर गेला आता कॅन आले आला काय माहिती बाकीचं सगळं किराणा हे ते सगळं आलेलं आहे बस बस येतो आम्ही वाजून पुढे इकडे ते 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 भाड्याचं म्हणते इकडेच बोलवणार तुम्ही इकडे आहे का तुम्ही आणलं कॅना कि आणलं का सगळं सामान का म्हणलं घ्या ना सामान घेरी आलो कर तिकडे बायाला माणसाला आवाज देत पोट्ट ते भांडे देऊन राहिला हो ते पाहते फडला ते पाहते मी बोला काय चालू येतो मी काय द्या चला बोला चल चला म्हणलं शिवला आवाज द्यान खाला तुमचा एटो हो आम्ही निघतो दहा पंधरा मिनिटात बस भांडे टाकले की बस निघाले हो हो निघतो आम्ही आता बस त्यालाच आवाज द्यायला हो चालू झालं कर तू या का म्हणलं तयारी चाल ना कर ना तयारी पटपट हे भांडे टाकू दे पटकन हो बैला आवाज दे चाल लोक कर ला पुढे चाल लवकर मग तुमचीच वाट पाहून राहिला हे पावती फाडून गेलो लवकर रवाना करा आम्ही बाद येतो तयारी ये करू याची याची पावती जायला लागते का आता सांगा आता कमालच नाही का तुझी आपल्या गावचाच कार्यक्रम आहे ना आता ते बैरमली तिथं कुठं भांडे पाव कुठं गंज पाव हा आपल्या इथं घेतलं बरं राहते बसला आपलं याचं काय भाडं असते का, का पावती असते का टाकापट टाका पटोट नाही तसं नाही ते तुमचा एक वैयक्तिक कार्यक्रम आहे नवस आहे तुमचा सार्वजनिक कार्यक्रम नाही हे तेरवी असो लग्न असो कोणाचं बारसं असो वाढदिवस असो हे सगळं वैयक्तिक कार्यक्रम आहे याचं तुम्हाला ते काही ना काही पावती फाळा लागते हजार रुपये आहे आपली दीड हजार रुपये भांडे लस केलं पे तुला का हे मंडळ कसं अशा असं म्हणून पे गावाचं काम आहे ना असं असं नाही पाहिजे पण म्हणूनच ना मग आता लोक अर्धे भांडे काय झाले ना लोकांना अर्धे भांडे हरवले पैसे द्यायचा पता नाही आंधी नेते मग काही पैसे देत नाही आम्ही काय घराभोवती हिंडा पहिले दीड हजार जमा करा पावती फाळा मोकळे करा आणि सामान घेऊन जा सस्त देवड माग पाडते तिकडे हां बरोबर हो ठीक आहे तिकडे ॲटो आले इकडे हे बरं दीड हजार नाही बरं देतो वाहतात देतो ठीक आहे टाका पुट्टे हो देऊन देतो मी ते चर दे पावती दे हां चाल देऊन देतो पैसे टाका भांडे टाका टाका मारती घ्या लवकर पावती घ्या तुम्ही फाडून या ऑफिसमध्ये या आले का पुट्टे हो चला करा गडबड करा जरा वाजे लोक निघाल पाहिजे आपण आता झुंबर गेला आता ते कॅनारणासाठी तिकूनच भांडे घेऊन येते ते दुसरी गोष्ट राहिली आता वांगे हो वांगे घेऊन येतो तू लाराच्या वारात जाऊन घेऊन येते लखलगे लसण कांदे हे ते सगळं इथे आणून टाका हां जा लवकर लवकर लागा काम कमी बरं ठीक आहे ना मग लसण कांदे हे ते समजा मग पैसे नंतर देता का मग आता देऊन देता कसं करता अगदीच घेऊन घे बाबा तू येईन ते देऊ दे असले वांग्याचे पैसे नदीच देतो मी एक मिनिट म्हटलं तुम्ही जाणार शक्य दहन झालं पाहून तुम्ही तुम्ही अर्ध्या पाहून तसं या म्हणजे नऊ वाजेपर्यंत सगळं किराणा निपटलं भाजीपाला झालं कॅनाचं निपटलं भांड्याचं निपटलं तर आता तुम्ही काय करा गौऱ्याचे कट्टे गौऱ्याचे कट्टी इथंच घेऊन दे डायरेक्ट हा इथं ट्रॅक्टर लावलं की सगळं सामान ते टाकून देता येते बरोबर मोठे वाजेत नाही का बरोबर ठीक आहे तिथून घेऊन येतो मग आम्ही कट्टी आणतो मग नाही एक दोन तळवळ जळवळ झाला संघ समजा सटा यांना भागणार नाही ना म्हणजे कसे बरेच लोक आहेत ना म्हणून म्हणलं दुसरी गोष्ट आपल्याला समजा सोप सुपारी हे ते पानपुडा हे ते सगळं घेतलं ना बाबा बाबा चहा पासून चहा पान सगळीच व्यवस्था आहे ना काय बोलून राहिले काही हो ले ना बोललोच होतो मी ते हे घेतलं ना आपल्याला चहाचं दूध गिर हे ते साखरपत्ती हे ते घेतलं ना कप ग्लास हे ते तरी गेच्या पावण्याच्या पळ्या झाली याची सेवा करणं हो ना बाबा सगळंच आहे म्हणलं जा तुम्ही काम कमी लागा जा गवऱ्याच्या कट्ट्या ना तू ते घेऊन भाजीपाला जा त्या मुंडाला वाटते अरे इकडे रे संख्या संख्या जगात इकडे ना इकडे इकडे तुम्ही द्या ना आवाज द्या ना एक फ्री मारायणा पूर्ण घातवा तू चला म्हणा झाले जरी यायचा आहे ते भैरमले चला म्हणा लवकर लवकर या ट्रॅक्टर तयार झाले म्हणा बाबा बाबा ते झाले ना रे दोनशे पात्र झाले मग अजून पन्नास अडीचशे तले का सगळं जिकड तिकडे होते मग भरत येस ते गौऱ्याचे कट्टे भराते चार पाच कट्टे घेऊन घे ते भरून घे बापा बाबा ती भरायची साय का बापा बाबा भरायला लागते नाही लागते वाटते नाही का गे लारा चाल कट्टे घेऊन भरून टाकू चाल पैसे किती दिले का म्हणलं पैसे दिले का पात्राचे गौऱ्याचे दिले का नाही ते काही नाही अजून काही विषय नाही काढला त्याचा सांगून देतो दे मग त्याला हा दोनशे पात्र सहाशे रुपये तीन रुपये पातर मग सहाशे रुपये हे ना आपल्या समजा हा शंभर रुपये कट्ट पाच कट्टे ते अकराशे सांगून देतो हा बोला जागीच अकराशे तुम्हाला बुड्या ना बरोबर हो हो ठीक आहे ठीक आहे हो बरं सांगतो द्यायला सांग चाल लारा भरून चाल का झालं झाला म्हणलं तुमचा काय गडबड हे आता लाऱ्या सांगायला काय बारीक तुम्ही आता माहित मला काय रोडग्यासाठी पाहिजे का पोयासाठी पाहिजे का मला काय माहित बारीक जसं पाहिजे मग जाडं दिलं तर मग बारीक नाही दिलं बारीक दिलं तर जाडं दिलं आता सांगा आता मी बारीक द्यायला होता आज चांगलं सांगा आण घरावर कुठे आता हे पन्नास साठ किलो आता आता डबल आता वाटे आता सांगा बाबा म्हणलं रोडग्यासाठी होत नाही आता पुट्ट्यानं सांगायला पाहिजे नाही ना रोड घ्याय म्हणून रोडक्यासाठी म्हणलं होतं जाऊ दे हो वाया जाते का कधी वाया जात असते का शिल्लक वाल्लक होई आना वीस पंचवीस किलो घेऊन या हो जाळ घेतो मी आता मिक्स केलं घे ते बरोबर बरं बरं जा मला रे घेऊन या म्हणलं अजून आना पंचवीस किलो घेऊन या अजून जा पहिलं पन्नास नाही पंच्याहत्तर जाऊ दे घेऊन या जा घेऊन येतो मग आलं झालं त्याला दयन दिलं की लवकर या म्हणून तयारी करू ना सगळे जण आता बस तयारी झाली तर जायचं समजा हो शेवट दयन काढलं की आलो हो बस आलो आलो आले का आता तुम्हाला तिसक किलो झाले आता तिनक टोपल्या पोत्यात म्हटलं किती लागते लागत शांत्राबा नगदी देऊन टाक म्हणे आणि किती देऊ मग याचे काही नाही द्या लागत ते सांभार मी ती पालक मी काढून ठेवलाय ते बी घेऊन जा जरा असा टमाटे फमाटेधी घेऊन जा सगळं सामान याचा काही पैशाचा हिशोब नाही पाहिजे म्हणा घेऊन जा म्हणा अरे काय काय का, वांगे फुकट देत का मोठे तीस तीस किलो पालक झालं पाहिजे हो मग काय कार्यक्रम घालला कोणा काय बसले आपले फुकट राहिले राहू दे काही विषय नाही म्हणा त्याचा जाऊ दे आपल्या घरचंच आहे ना हे मग काय ना का कमी होत असते का सणान पिकून राहिला भाजीपाला आपल्याला है भावाच काय जा घेऊन जा बिंद घेऊन जा बरोबर चला मग या मग आता तुम्ही आता झाली वाटते तयारी हो। चला घे कट्ट भरून लागतो तुले चल मग संग मग चालले चल भले माणसं घ्या ना पाचशे रुपये घ्या बा निघा तुम्ही पुढे काय डोकं खाऊ राहिले तर काळा लवकर या टो हा पुढे आमचा ट्रॅक्टर तयार झाला तरी तुम्ही निघालो निघालो निघा तर पताच नाही हे घ्या पाचशे रुपये जा लवकर हकाला आता ना पैसेच नाही कोणा जवळ आता मोठ्या जवळ नाही डॅनी जवळ नाही माजवळ नाही पन्नास पन्नास शंभर रुपये होते आमच्या आता शिवल्याने म्हणलं तर शिवल्याने मी शिवल्यान कुट्टी मशीन घेतली मापाशी पैसेच नाही मग म्हणलं डिझेल दाखाली नाही पाचशे तर पाहिजे काही रस्त्यात काही झालं तर आम्ही काय करा मग म्हणून म्हणलं बा पैसे थांबलो होतो आम्ही कारण मग आता पाचशे रुपयात होते ना आता तुमचं जाणं तिथं याच्या वेळेस पाहू मग अजून अजून तीन पाचशे झालं नसते नसतील मग माग आता एक खेप एवढा रोड कंप्लीट करणार आहे जा जा तुम्ही या धकवा लवकर हा वा तिथं फोन करता पोहोचले की अरे शिवल्या का सुरू कर भेटले पैसे भेटले चला 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 आता तुमचं झालं का आता हे गेला पुढे आता तुम्ही जाऊ द्या म्हणलं सामान सुमान सगळं आहे आता बायाचा बस आता झुंबर गेला ट्रॅक्टर आणले बस त्याच्यानी बाया येतील मी येते त्याच्यात समजा अजून कोण कोण राहिले सुईले हा तुम्ही आता सर बस पाहिजे म्हणला फोन लावला दे शांतते ना आम्ही होतो झोको झोको चल चल काळ म्हणलं झाबरू सांगा दोन तीन लिटर डिझेल नाही आता काय टाका म्हणलं काही डिझेल साठी सोय का म्हणलं पुरत नाही गावातच केला असतात पुरला असतात काय जाऊ बरं का जाऊ द्या बरोबर सरपंच हो दे हो किती लागते ते देऊन दे चालते चालते कापसावर दिले चालते आता किराण्याची आहेत ही आहेत ते धरून घेईन मी हो टाकून देतो हो, हजार दीड हजाराचं टाकून देतो टाका बा हो हवा गिवा मारायला द्या लागते पैसे म्हणलं हवा गिवा मारायची द्या लागते का नाही हवा गिवा चेक केली ओके बरोबर आम्ही निघतो ना पुढ्या या तुम्ही मांग मागा येऊ दे येऊ दे ओ जा वा वा दा दा तो तो हो जा बा जा वा पुढे वा ते ॲटोवालेला पाहिजे जरा संपर्कात राहायच हा येतो आम्ही आम्हाला पाहिजे रा हो मग हा पडलं नाही पाहिजे सामान सुमार बरोबर जा बर आता जाऊ द्या पुढे हकाला इथं होता वाटे झुंडे नाही काही काय बायाचं म्हणून हात थोडा बा लवकर होत नाही बायचं म्हटलं आपल्याला नऊ नौ साडे नवले सांगतात तुम्हाला अकरा साडे अकरा होऊन राहिले तरी झालं नाही म्हटलं तुमचं एक या काहीचा गेला ते दुसरं ट्रॅक्टरही गेलं आता हे एक ट्रॅक्टरवाला वाट पाहून राहिला मगापासून आलेच नाही म्हणते चला जरा लवकर जरा असं हा एवढं मोठं दूर जाणं आहे आपल्याला अजून रोडगे करणं आहे ना तर काय मग आम्ही चला लवकर

पैसे खिसा खाली होणं सुरू आहे सगळ्या मग हायत हायत चला चला काय दा पा रोटन किती काय खर्च येते काय सांगा चला चला आता आलं सगळे झाले आले ना सगळे कोण नाही ना आता चला एक ट्रॅक्टर गेलं या टोळी गेला चला निघा मग आता झाला ना सगळ्या पद्धती चला चला आता अरे मी शेतरा भाऊ तुम्ही असं करा ना तुम्ही दोघं धरा काय करा तुम्ही दोघं धरा गाडी घ्या तुमची ते आपले लुड आहे का काय आता घेऊन घ्या तुमच्या सगळं बरं राहायचं तिथं काय गाडीचा तापोळा मागायला लावून राहिला बस बस दे जाऊ दे चला चला ऑटो गेला पुढे ट्रॅक्टर गेला आता गाडीचं काय काम आहे नाही गाडी असली कसं कोणती वस्तू काही लागली फागली हे ते कसं पटकन राहते माणूस हा काही पात्र सरते तर काही मीटर सरते काही काही बसायला आण लागते कुठं काही हा गाडी पाहिजे आपल्याला हाताखाली गाडी फाडी काही नाही गेला राऊ ते आता त्याचं कुठे पेट्रोल कमावतो बस झाला जाऊ दे बस दे आम्हाला अरे बाबा त्या पेट्रोलला पाहू का तुम्ही आता तुझ्या पाहण्या तिकडे येतील कुठं पाहिजे तुम्हाला ते पटकन तुम्हाला दाखवता येते इथं गाडी घेऊन पटकन येते या गाडी घेऊन यास का मग आण मग कसं करू गाडी असली का मांगा पुड़ी, मांगा पुड़ी हो दोन्ही ट्रॅक्टरवर लक्ष राहते ते याटोवर लक्ष राहते तुम्ही कसं मागा पुढे मागा पुढे जा घेऊनच या नाही का हो कोणाचं काय वक्ता बघता डिझेल सरते तर कोणाचं काय पंचरचं होते नाही का माणूस पाहिजे तो गाडी पाहिजे जवळ बरोबर आहे थांब घे तुम्ही हा गाडी घेऊन येऊया आपण कसं म्हणजे वाच करायला बर राहते याच्यावर चला कुठं मागं राहायला पुढे राहायला सारखं होऊन जाते मग बरोबर चला चला गाडी घेऊन येऊ मग मला का बाबा गाडी म्हणून सांग गाडीवर ट्रॅक्टर सांग टॅक्टर चला मग जाऊ दे झुंबरा पाच जरा लक्ष ठेव जा कमी जास्त असलं काही फोन फोन करा येतो आम्ही तुमच्या मागा आलो दहा मिनिटात या या हो या कर सुरू करू चला चला